दर वेळी तुम्ही रस्त्यांवरती चालायला गेलात किंवा गाड्या चालवायला लागलात की तुम्हाला पहिलं काय दिसतं? आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचे ठरतात, कायमचा प्रश्न ठरतात, ते म्हणजे खड्डे. पण असा रस्ता बनला जो एकदा बांधल्यानंतर जवळपास 20 वर्ष त्याला काहीच होत नाही असं मी सांगितलं तर तुम्ही म्हणाल काहीतरी खोटं सांगतेय ही. पण ज्यांनी हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणलं आहे त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या सगळ्यामागचं नेमकं गणित काय आहे आणि हे खरंच शक्य आहे का. आज आपल्याबरोबर ग्लोबल महाराष्ट्रामध्ये ऑस्ट्रेलियाचे गेस्ट आहेत, पण ते खास मुंबईमध्ये आलेले आहेत आणि मुंबईमध्ये आपल्याशी ते बोलत आहेत. आज डॉक्टर विजय जोशी, जसं मी म्हटलं, आपल्यासोबत आहेत आणि त्यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर खूप मोठी यादी खरंच आहे, कारण ऑस्ट्रेलियामधल्या ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल ह्या सर्वोच्च सन्मानाचे ते मानकरी आहेत आणि त्यांचं जे काम आहे त्याच्यानंतर हे अवॉर्डसुद्धा त्याच्यापुढे छोटं असेल असंच म्हणावं लागेल. सर, स्वागत आहे तुमचं या खास कार्यक्रमामध्ये. धन्यवाद धन्यवाद बोलवल्याबद्दल साम टीव्हीज. सर, सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलात त्याच्या आधी भारतामध्ये काम करत होतात, पण कधी आपण रस्ते किंवा अशा कुठल्या गोष्टीवरती काम करू असं वाटलं होतं का? नाही, ॲक्च्युली त्याच्या आधी मी दोन एक वर्ष मी न्यूझीलंडमध्ये होतो आणि न्यूझीलंडमध्ये मात्र रस्त्यांच्यावरतीच मी काम करत होतो. चांगले रस्ते कमीत कमी खर्चामध्ये कसे बांधता येतील हाच माझा तिथला टॉपिक होता. तिथे 2 वर्ष मी काम केलं आणि नंतर आम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियात गेलो होतो तर ऑस्ट्रेलियाचं इमिग्रेशन मिळालं 1990 आणि मग मी तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये गेलो आणि तेव्हा मात्र म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये रिसेशन होतं, जॉब मिळण्याचे कठीण होती परिस्थिती, तरी पण एका वेगळ्या विषयामध्ये काम करायला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. सर, पण भारत ते ऑस्ट्रेलिया हा मोठा प्रवास आहे, मुळात तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? ॲक्च्युली मी त्याच्या आधी मिडल ईस्टमध्ये होतो, आणखीन वेगवेगळ्या देशांमध्ये होतो. कारण खूप कंपन्यांमधनं तुम्ही काम केलेलं आहे, खूप वेगवेगळ्या विषयांवर. मी जेकब इंजिनिअरिंगमध्ये, म्हणजे आता जेकब इंजिनिअरिंगमध्ये, पूर्वीची हम्फ्रीज अँड ग्लासगो, तर मी तेव्हा कन्सल्टिंग याच्यात काम करत होतो. मी मिडल ईस्टमध्ये होतो तेव्हा मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर कंपनीत काम करत. सो यू गेट व्हेरियस एक्सपोजर्स, आणखीन मग जसं जसं ऑपॉर्च्युनिटी येत जाईल सो यू टेक द चॅलेंज. दरवेळेला काही तुम्हाला एकच विषयामध्ये काम करून देन यू बिकम यु नो स्टँड स्टील देअर. तुम्ही कसं ठरवलं इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग व्हायचं? ॲक्च्युली मी इथे ठाण्यातला महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि मी शाळेत असताना मला एक नोटीस आली होती की ज्यांना टेक्निकल सब्जेक्ट्स घ्यायचे त्यांनी हातभरती करा. तर माझ्याबरोबर त्यांचा एक मित्र होता राजू केळकर, तो खूप हुशार होता, त्यांनी हातवर केला म्हटल्यानंतर मी पण केला. असं एक म्हणजे काही इन्सिडेंट्स असतात आयुष्यात, तर म्हणून मी टेक्निकलला गेलो. तर त्या विजेडियामध्ये मला आधी मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतली आणि मी 4 वर्षाचा विजेडियाचा डिप्लोमा केला. आणखीन त्यावेळेला मी महाराष्ट्रात पहिला आलो होतो. त्यावेळेला आत्ता जसं डिग्री करण्यासाठी काही रिझर्व सीट्स आहेत तर त्यावेळेला सीट्स नव्हत्या. परंतु मग मी पण मला बी तर करायचं होतं, सो आय वॉज ॲब्सोल्युटली क्रेजी की आय मस्ट डू माय ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग. मग मी परत जेव्हा विजेडियात आलो की काय करायचं काय, म्हणून मला त्यावेळचे प्रोफेसर व्ही वी देशपांडे, आत्ता इथे नाही आहेत पण या जगात, पण ते मला डॉक्टर गुपचूप आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले आणि डॉक्टर गुपचूप ॲक्च्युली हेल्प मी टू गेट मी इन द बी. ते स्ट्रगल होतं आणि तिथपासून तुमचा जो प्रवास सुरू झाला आहे तो आलेख दिवसेंदिवस उंचावतच गेलाय खरं तर. हो, एवढं मात्र नक्की. आणखीन दरवेळेला असं होत गेलं की अरे इथे आता काय करता येईल का, आणि मग मी पाण्यात तर पडलो आहे तर हातमा मारायलाच पाहिजे आणि मग स्विमिंग आलंच. पण सर, तुम्ही ऑस्ट्रेलियात गेलात त्यावेळेला तुम्ही जसं म्हणालात की रिसेशनचा सगळा काळ होता, असं वाटत होतं कुठेतरी की नोकऱ्या मिळतात का नाही, अशा परिस्थितीमध्ये परदेशात जाण्याचा निर्णय घेणं हेही अवघड होतं. हो, त्यावेळेला अवघड होतंच, पण एकदा काय होतं की एकदा तुम्ही म्हणजे आपल्याला सगळं आधी मिळेल मग आपण जायचं मग काय करा, असं काय कोणी पानात वाढून ठेवत नाही. तर तुम्हाला जर कुठेतरी ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे हातपाय मारायलाच पाहिजेत. ऑस्ट्रेलियामध्ये गेला तुम्ही आणि त्यानंतर नोकरी शोधत होतात, तो अनुभव कसा होता? कारण ज्या कंपनीत तुम्ही जॉईन झालात ती 1 दिवसाचं वय होतं जेव्हा तुमची मुलाखत झाली. अगदी बरोबर आहे. मला एका ठिकाणी समजलं की ही कंपनी अमेरिकन कंपनी एडवर्ड सी लेवी म्हणून, तर ती कंपनी कालच सुरू झाली. सो आय जस्ट वेंट देअर अँड नॉक द डोर
आणखीन तेथे ते ज्याला पोर्टा कॅबिन म्हणतात किंवा आपलं एक छोटासा कंटेनर असतो, त्या कंटेनरमध्ये एक नॉक द डोर आणि त्याला सांगितलं की अरे आय एम सिव्हिल इंजिनियर, आय एम लुकिंग फॉर अ जॉब. तर तो म्हणाला की ठीक आहे, काय थोडीशी बॅकग्राऊंड सांग. मी बॅकग्राऊंड सांगितली आणखीन त्यांनी मला विचारलं की स्टील मेकिंगमधला एक स्लॅग म्हणून प्रॉडक्ट आहे, तर तो कधी तू आयुष्यात पाहिलायस का? मी म्हटलं अरे मी नाही पाहिला. पण वेस्टर्न वर्ल्डमध्ये एक चांगली गोष्ट असते की तो जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर आय कॅन आस्क इन द इंटरव्ह्यू ऑल्सो. जो इंटरव्ह्यू घेणारा होता मी त्याला म्हटलं की मी हा तर काय प्रॉडक्ट कधी पाहिला नाही आहे, पण जर तुमची कंपनी याच्यात जर काम करत असेल तर मला आत्ता सांगा तुम्ही की हा प्रॉडक्ट काय आहे. तर तो म्हणाला की ही अमेरिकन कंपनी आहे, कालच सुरुवात झाली आहे आणि कंपनीने मला जनरल मॅनेजर म्हणून हायर केलेलं आहे. तर मला ही या प्रॉडक्ट माहिती नाही आहे, पण इट्स माय जॉब टू गेट राईट पीपल. ह्या वेस्ट प्रॉडक्ट स्टील मेकिंग आधी कोणाला एकतर आधी माहिती नव्हता, त्याच्यामुळे ॲज युज्युअल युनिव्हर्सिटी म्हणाली अरे आमच्या टॉपिकमध्ये तुला आता आम्ही कोणी PhD गाईड देऊच शकत नाही. तर अच्छा, तर मी म्हटलं अरे हा PhD टॉपिक आहे ना, म्हणजे आय डोंट एक्सपेक्ट की माझ्या म्हणजे याला माहिती असेल, हा रिसर्च करायचं. सो इव्हेंच्युअली मग परत एकदा 2-3 महिने गेले, पण युनिव्हर्सिटी रिस्पॉन्डेड मी बॅक व्हेरी पॉझिटिव्हली, सांगितलं की आम्ही तुला एक प्रोफेसर देतो. आणि मग त्याच्यानुसार जो फुल टाईम मी जॉब केला आणि फुल टाईम PhD केली. इट्स एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. काम सांभाळून तुम्ही सगळा रिसर्च करत होता? हो, काम 8 तास काम आणि नंतर मग पुढचा रिसर्च हा म्हणजे ती जी वेळ होती ती रात्रीची होती. आणि असं मी तीन वर्ष केलं. आणि ते करत असताना देखील माझ्या जो बॉस होता कंपनीतला तो म्हणाला अरे तुझी मास्टर्स जी आहे सध्याची ती इनफ आहे, आम्हाला तुझी PhD ची काय आवश्यकता नाही आहे. तर उगाच PhD झाल्यानंतर जास्तीचे पैसे मागशील, तर तुझी PhD आम्हाला नको. तर इव्हेंच्युअली आय हॅव टू राईट इट डाऊन की बाबा अरे मी PhD झाली तरी मला एक्स्ट्रा पगार देऊ नका, पण मला PhD करू द्या. करताय ज्या संशोधनाचा फायदा कदाचित कंपनीला होऊ शकतो, पण कंपनी तुम्हाला म्हणाली की तुम्ही पगार वाढवून मागाल म्हणून नको. हा, कारण तुझी मास्टर्स इनफ आहे रे, वी आर कॉन्फिडंट दॅट यू व्हॉट एव्हर यू आर डुईंग इट इज ऑन द लाईन. बट तो PhD ची काय आवश्यक म्हणजे तुम्ही म्हटलं अरे नाही 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 लेट मी डू इट, यु नो आम्ही आणि मी तुम्हाला लिहून देतो की मला पगार वाढवू नका. मग तर झालं, पण मला PhD करू द्या. किती वेळ काम करायचं तुम्ही? जसं म्हटलं रात्री संशोधन, दिवसभर ऑफिसचं काम, किती वेळ दिवसातले सगळे काम करायचं? टाइम मॅनेजमेंट खूप क्रुशियल ठरतं. म्हणजे इनफॅक्ट मी झोपायचो कधी हा असा उलटा प्रश्न होता. तर त्याप्रमाणे मी रोज 3 झोपायचो आणि 7:30 उठायचो. तर 3 ते 4 तास झोपायचं. 3 वर्ष केलं नोईंग दॅट आय विल नॉट गेट एक्स्ट्रा मनी. नोईंग म्हणजे आधी पूर्ण मला अगदी माझ्या बॉसने सांगितलं होतं मागे. पण एंड ऑफ द डे ना त्याचा सक्सेस असा होता की मी जेव्हा PhD ऑलमोस्ट माझी पूर्ण झाली, इंटरनॅशनल पब्लिकेशन्स झाली 3-4, आणि त्याच वेळेला जॅपनीज गव्हर्नमेंटनी माझा म्हणजे माझा PhD फर्स्ट ड्राफ्ट वाचला गेला. आणि जॅपनीज गव्हर्नमेंटनी मला ॲडवायझर म्हणून मला नेमला आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर विजय प्लीज कम डाऊन अँड वर्क फॉर अस फॉर इट कपल ऑफ इयर्स. तुम्ही रस्त्यांमध्ये याचा वापर करायला लागलात रस्ते बांधणीसाठी, हे कसं सुचलं तुम्हाला की रस्ते बांधणीमध्ये याचा वापर होऊ शकतो? कारण पारंपरिक पद्धती आहेत, त्या पद्धतीनेच आपण करत जातो. आता आता तर आपल्याकडे काँक्रीट रोड करण्याचा एक ट्रेंड आलेला आहे की सगळीकडे खड्डे नको तर काँक्रीट रोड बांधा, म्हणजे जिथे दिसतात. पण मुळात तुम्ही जो प्रयोग केला तो खूप महत्त्वाचा आहे, कारण जसं तुम्ही म्हणालात आता की एक तर वेस्ट मटेरियलचा वापर होतो आहे आणि दुसरं म्हणजे एक खूप महत्त्वाचं सोल्युशन तुम्ही जगाला दिलं. हो, ॲक्च्युली काय झालं की म्हणजे हा प्रॉडक्ट म्हणजे ही कसा वापरायचा, तर हा प्रॉडक्ट आधी काय आहे, तर तो स्टील मेकिंगमधला आहे. तर आधी स्टील मी मुळात सिव्हिल इंजिनियर, त्यामुळे स्टील मेकिंगच माहिती नव्हतं. सो आय लर्न दॅट. ॲक्च्युली माझी PhD मेटलर्जीमध्ये म्हणजे मेटलर्जी ह्या टॉपिकमध्ये आहे. आणखीन हाऊ टू यूज द वेस्ट प्रॉडक्ट ऑफ स्टील मेकिंग इन दी सिव्हिल इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन. आणि मग लक्षात आलं की
इतके म्हणजे आपल्या इथे मोमऱ्याला जसे मोठे डोंगर आहेत तसे मोठेचे मोठे डोंगर हे तिथे त्या वेस्ट प्रॉडक्टचे होते. आता त्या डोंगराचा मी ठाण्यात राहत असल्यामुळे मला माहिती होतं की त्या तिथे क्रशर चालवतात, तो तिथे तो नॅचरल मटेरियल फोडतात आणि मग रस्त्यासाठी वापरतात. तर 93 म्हणजे जॉब सुरुवात केल्यानंतर एक दोन वर्षातच सिडनी एअरपोर्ट नी एक टेंडर काढलं होतं की 3rd रनवे त्यांना समुद्रात बांधायचा होता आणि त्याच्यासाठी खूप मटेरियल लागणार होतं. मग मी त्या दृष्टिकोनातून त्यांची जी स्पेसिफिकेशन्स आहेत त्याला संदर्भ ठेवून मग मी त्याप्रमाणे रिसर्च केला आणि मग लक्षात आलं की अरे हे मटेरियल दिस कॅन बी यूज. ॲज युजल कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी आली की पहिल्यांदा अरे हम इतने साल से कर रहे हैं हां असं एक सांगितलं जातं त्याप्रमाणेही मला ऑस्ट्रेलियात सांगण्यात आलं. एक तर म्हणजे फक्त भारतातच हे होत नाही, ऑस्ट्रेलियामध्ये अरे अख्ख्या जगात माणूस तोच आहे ना. तर मी त्याप्रमाणे तिथे त्यांना सांगितलं की अरे हे ही जी टेक्नॉलॉजी ही जुनी बाबा आदम की जमाने से चल रही है, थोडंसं आउट ऑफ बॉक्स मी अभ्यास केला आहे, बघा ट्राय करा. आणि मग त्यांनी मला एक हेलीपॅड बांधायला दिला, तोही बांधला. किती काळ तुम्हाला पुश करायला लागलं हे करण्यासाठी? 3 वर्ष लागले. 3 वर्ष हो. पण एकदा एअरपोर्टची सक्सेस स्टोरी झाली विच इज 94 मध्ये, त्याच्यानंतर मात्र देर वॉज नो कमिंग बॅक. मग तिथल्या लोकल PWD मला सांगितलं की विजय इथून पुढचे आमचे रस्ते देखील ना असेच बांधायचे आहेत, तर काय करू शकतोस? मग त्याप्रमाणे आम्ही ते एक रस्ते हायवेज बांधायला सुरुवात केली आणि ते इतकं झालं पुढे की आता रेशनिंग आहे, म्हणजे ज्याचं माउंटनच्या माउंटन वेस्ट प्रॉडक्ट होते. तर आता लोक मला फोन करतात विजय थोडंसं मिळेल का रे. म्हणजे तुम्ही जर गुगल केलं तर स्लॅग असोसिएशनची जी पुस्तकं आहेत ती वेल पब्लिशेड, म्हणजे इट इज ऑन द गुगल, सो देर इज नो पेटंट देअर. तुम्हाला कधीही वेस्ट प्रॉडक्टबद्दल काही माहिती हवी असेल तर जस्ट गो देअर, रीड इट, युटिलाइज इट. म्हणजे असं केलं नाही की बाबा आणखीनही त्याच्यातनं नुसतं म्हणजे आधी पैसे टाक, तर तसं नाही आहे. अरे हा रस्ता चांगला बांधता येतो आहे. की आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये हा वर्षानुवर्ष न सुटलेला प्रश्न आहे. तुम्ही जो रस्ता बांधता तो त्याचं आयुष्य किती वर्षाचं आहे आणि त्याच्यावरती खड्डे या बाबतीत काय होतं? मी जो म्हणजे आम्ही या नॉट ओनली ह्या स्लॅगच्या टेक्नॉलॉजीबद्दल, ऑस्ट्रेलियातले कुठलेही रस्ते जे बांध ते वरचे जे डांबरीकरण असतं तर ते डांबर हे 7 वर्षानंतर 7 इयर्स ते ऑक्सिडाईज होतं. त्याच्यामुळे त्या डांबराचा 7 वर्षाचा गॅरंटी पिरियड असतो. त्याच्यापर्यंत त्याच्या खालचे जे लेयर्स आहेत ना त्याचे 20 वर्षाची बँक गॅरंटी असते. म्हणजे नुसतं छातीवर हाटन अरे उसमे कुछ हुआ नाही असं नाही आहे. तर माझे समजा एक $1 बिलियन रस्ता बांधला असेल, हायवे बांधला असेल, तर $1 बिलियन माझ्या कंपनीचे ब्लॉक असतात. त्याच्यामुळे नो खड्डा नाही. भारतातल्या कुठल्या माणसाने, म्हणजे तुम्ही तर म्हणालात की हे सगळं ओपन टेक्नॉलॉजी आहे, त्याचं काही पेटंट घेतलेलं नाही आहे, भारतातनं कधी तुम्हाला कोणी अप्रोच झालं की असं काही करायचं आहे किंवा असा काही प्रयोग करून बघूयात? हो, आपले जेव्हा प्राईम मिनिस्टर मोदीजी हे जेव्हा 2014 साली ऑस्ट्रेलियात उतरले एअरपोर्टवरती, तेव्हा ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी माझी ओळख करून दिली होती मोदीजींना की अभी हमारा बंदा है, लेकिन ज्या रस्त्यावरती तुम्ही एअरपोर्टवरती तुम्ही लँड झालात तो एअरपोर्ट हा यांनी बांधलेला आहे. आणि मग माझा पुढे नितीन गडकरी जे आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत त्यांच्यावरती झाला आणि त्यावेळेपासून मी गडकरी साहेबांबरोबरती आपले जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबरती मी कायम सल्लागार म्हणून काम करतोय. गेली 5-6 वर्ष झाली. फक्त जे काही काम करतोय ते एक बिहाइंड द सीन म्हणता येईल, पण देर इज नो कमर्शियल इंटरेस्ट ॲट ऑल. एकूण एक काम म्हणजे ही माझी गेल्या 15 वर्षातली मला वाटतं 65वी का 70वी ट्रीप असेल. मी अजूनपर्यंत भारतीय सरकारकडून एकही पैसा घेतलेला नाही आणि जे काही माझ्याकडे देवाच्या कृपेने जे काही नॉलेज आलेलं आहे ते मी जितकं म्हणून शेअर करता येईल तितकं मी लोकांना करत आहे. एकनाथ शिंदे जे आपले मिनिस्टर आहेत ठाण्याचे आहेत आमच्या,
तर त्यांनाही भेटलो आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनाही भेटलो आहे. पॉलिटिकल आणखीन राज ठाकरे आहेत, मी त्यांनाही मी भेटलो आहे. त्याच्यानंतर अशोक चव्हाण आता आहेत, मी त्यांच्याबरोबरती आता या ट्रीपमध्ये त्यांनाही भेटतो आहे. तर असं काही कुठले पॉलिटिकलच्यापासून सगळ्या कनेक्शनपासून लांब आहे, कारण माझा कुठलाही कमर्शियल इंटरेस्ट काही नाही. भारतामध्ये बिनखड्ड्यांचे आणि अनेक वर्ष टिकणारे रस्ते प्रत्यक्षात येणार का? माझा तरी अनुभव असा आहे की येस, द टनेल इज लॉंग बट देर इज अ लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल. तो आता तो किती लांब आहे तो तुम्ही लोकांनी ठरवायचं आहे. त्या पॉलिटिकल मी याच्यात कधी मी बोलत नाही, ना माझा कमर्शियल इंटरेस्ट आहे. चांगली टेक्नॉलॉजी काय आहे, आणखीन माझा आणखीन नितीन जे आपले मिनिस्टर आहेत त्यांचा अगदी रेग्युलर, म्हणजे मी आता मध्यंतरी क्रश ग्लास वापरून आम्ही त्याची वाळू तयार केली ऑस्ट्रेलियामध्ये. आणखीन मग तिथल्या PWD जाऊन त्याचं ॲप्रुव्हल मिळवलं, त्याचा इथल्या भाषेत सांगायचं झाला तर त्याचा GR आहे, त्याचं स्पेसिफिकेशन्स आहेत. आणि मग त्याप्रमाणे मग मी ह्या अशा ज्या गोष्टी शिकतो त्या मी शेअर करतो ताबडतोब नितीनजींबरोबर. आणि त्याप्रमाणे आत्ता एक पालखी मार्ग म्हणून आहे, आत्ता गेले 15 दिवसापूर्वी उद्घाटन झालं, तर तिथे अशीच एक स्टील कंपनी आहे तर त्याची पण मळी वापरण्याचा मी प्रयत्न करतो आहे. टाटा स्टीलने मला खूप सपोर्ट केला, टाटा स्टीलनेही मला कन्सल्टंट म्हणून एक केलं होतं. तर रांची, कारण टाटा स्टील जमशेदपूरला आहे, तर तिथे मी रांची टू कलकत्ता तो एक नॅशनल हायवेसाठी रस्ता बांधून दाखवला. म्हणजे मी साऊथ कोरियात गेलो होतो तर अमेरिकेत गेलो, रस्ते बांधता येतात चांगले. त्याच्यासाठी आणि असंही नाही की काँक्रीटचेच पाहिजे, कारण काँक्रीट रस्त्याला काय असतं की पैसे खूप लागतात इनिशियली. आम्ही आता ऑस्ट्रेलियामध्ये तर वेगळा कन्सेप्ट आहे, आमच्याकडे काँक्रीटचे रस्ते नाहीत. मी जेवढे 20 वर्षापूर्वी बांधले होते त्याच्यानंतर आता फक्त डांबराचे रस्ते होतात, कारण त्याची क्वालिटी चांगली करता येते, चांगले रस्ते बांधता येतात. मुळात ड्रेनेज, रस्ते बांधण्याच्या आधी ड्रेनेज बांधतात आमच्याकडे. तो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की रस्त्यावरचं पाणी निघून जायला पाहिजे एक, आणखीन खालून येणारं पाणी देखील बाजूला काढता आलं पाहिजे. ह्या आधी जर मी ड्रेनेज टाकलेत एक, सॉरी नंबर 2, तुम्हाला क्रॉस पाईप्स टाका, रस्ते खणता कशाला? वाईट वाटतो मला की म्हणजे या सोसायटीतून त्या सोसायटीत जर 1 इंचाची जर नळ पाईपलाईन टाकायची असेल ना, तर त्याच्यासाठी रस्ते बांधत असताना PVCचे पाईप आधीच 50-50 मीटरवर टाका, खूप खर्च कमी आहे आणि रस्त्याला कॅन्सर होत. एकदा म्हणजे आपण खड्डे बुजवायला काय करायला पाहिजे, म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर आपण अरे कॅन्सर होऊ नये म्हणून घ्यायचं आधी, म्हणजे वाय वी थिंक अबाउट द कॅन्सर आहे ना. त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर एवढंच आहे की ते चांगले रस्ते बांधायला पाहिजेत ना. स्वप्न आहे, किती वेळ लागणार आहे माहीत नाही, पण लवकर तुमचं हे स्वप्न पूर्ण व्हावी अशी आशा प्रत्येक भारतीयाच्याच मनामध्ये असणार आहे, कारण कायमस्वरूपीचा खड्ड्यांचा खराब रस्त्यांचा प्रश्न सुटणार आणि त्याचं सोल्युशन एका भारतीय माणसाने काढलेलं आहे, हे जगाला दिलेलं आहे आणि जगाला दिलेलं आहे. धन्यवाद सर, वेळ काढून तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल. ग्लोबल महाराष्ट्रमध्ये आता इथेच थांबूयात, पुढच्या आठवड्यात भेटूयात अशाच एका खास भारतीय आणि परदेशात राहून एका वेगळ्या उंचीवरती भारताचं नाव नेणाऱ्या अशाच एका व्यक्तीला.